भीमा कोरेगाव या ठिकाणी 199 वर्षापासून त्या ठिकाणी आमचे आंबेडकरी अनुयायी बांधव त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी अतिशय संवेदनशील मार्गाने त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी तिथे मानवंदना दिली जाते आणि याही वर्षे वर्ष 200 वर्ष त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी आंबेडकर अनुयायी त्या ठिकाणी जाणार होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचबरोबर परिवर्तनवादी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ अशा सर्वच समविचारी संघटनांनी त्या ठिकाणी अतिशय चांगलं नियोजन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांचा विचाराची पेरणी त्या ठिकाणी होणार होती. परंतु काही मनुवादी आरएसएसच्या लोकांनी त्या ठिकाणी या अगोदरच त्या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी निर्माण केली. गोविंद महाराज यांच्या समाधीचे पत्राचे शेड त्या ठिकाणी तोडण्यात आले आणि एक प्रकारे त्या ठिकाणी एक विस्फोटक परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेकुरजी या दोघांनी त्या ठिकाणी जाऊन अगोदरच अनेक प्रकारच्या तिथे चितावण्या दिल्या आणि त्याचाच परिपाक म्हणून ज्या दिवशी 1 जानेवारीला सर्व अनुयायी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी निशस्त्र असणारे म्हणजे संविधानाची सुरक्षा करणारे लोक संविधानाला मानणारे लोक त्या ठिकाणी हजर असताना आणि संविधानाची सुरक्षा त्या ठिकाणी करत असताना अशा निशस्त्र अशा लोकांवरती या भ्याड हरामखोर प्रवृत्तीने त्या ठिकाणी या आमच्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ला केला. लहान लहान मुलं होती, महिला होती, अशा मुलांना महिलांनासुद्धा यांनी टार्गेट केलं. टार्गेट ठरवलेलं होतं. अशा या हरामखोर प्रवृत्तीचा सर्वप्रथम मी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांच्याकडून या कृत्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व आंबेडकरी संघटना त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसाहेब भारत मुक्ती मोर्चा अशा सर्व समविचारी संघटनेने महाराष्ट्र बंद ठेवलेला होता आणि त्या संदर्भातच जामनेरमध्ये सुद्धा बंदची हाक दिली होती. सर्वच परिवर्तनवादी संघटना तसेच आंबेडकर अनुयायी या ठिकाणी एकत्र आले. सर्व बहुजन बांधव या ठिकाणी एकत्र आले. सर्व संघटनांची एकजूट या ठिकाणी निर्माण झाली आणि या ठिकाणी एकजूट निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये एक लॉंग मार्च काढण्यात आला, एक मोर्चाचं स्वरूप देण्यात आलं आणि अतिशय चांगला मोर्चा काढून व्यापारी असतील, छोटे दुकानदार असतील आणि सर्वच लोकांना या ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आणि या ठिकाणी बंद पाडण्यात आला. विशेष करून आम्ही कुठेही शाळा असतील, महाविद्यालय असेल, कॉलेज असेल, हॉस्पिटल असेल किंवा मेडिकल असेल या ठिकाणी बंदची हाक दिली नाही. कुणाला त्रास होईल किंवा कोणत्याही एसटीवरती आम्ही कोणत्याही प्रकारचं कोणतंही म्हणजे संविधानाला असं घालाव असेल किंवा गालबोट लागेल असं कोणतंही काम न करता अत्यंत शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हा बंद या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे. पुनश्च मी या ठिकाणी संभाजी ब्रिगेड जामनेर शाखेच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो आणि सर्व व्यापारी बंधू असतील किंवा सर्व आपले बांधव असतील यांनी जे आपल्याला सहकार्य केलं त्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांनी सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. कालच संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडने मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी या हरामखोर प्रवृत्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दिवसभरात महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल किंवा अन्य ठिकाणी सर्वत्र या ठिकाणी या दोघं हरामखोरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. यांच्यावर हल्ला, दंगल, हाणामारी, 302 असे सर्व गुन्हे या ठिकाणी दाखल करण्यात यावे. या ठिकाणी दिवसभर प्रक्रिया राबवली आणि त्याला संध्याकाळपर्यंत यश आलं आणि या मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या हरामखोरी मनुवादी प्रवृत्तीवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुनश्च या घटनेचा मी निषेध करतो आणि आपण सर्वांनी जे सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आज बंद केला त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.